मित्रांनो, फायनली आपण थांबलोय आता पोलादपूरला. पोलादपूर एस टी स्टँडला आपण थांबलोय आणि तुम्ही इथे बघत असाल की इथे एक पण एस टी नाही आहे, कारण लॉकडाऊन चालू आहे. त्या काळामध्ये एक पण इथे एस टी नाही आहे. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपण इथे चहा पिऊन निघू आणि डायरेक्ट आपण आता बहुतेक मला वाटते कस्टडीला आपल्याला थांबवतील, कारण तिकडे चेकिंग वगैरे होईल. जर नाही झाली तर चांगली गोष्ट आहे, आपण डायरेक्ट तिकडे पोहोचू. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आणि आज आपण जातोय माझ्या मामाच्या गावी. तर विचार केला हा जो पूर्ण प्रवास आहे मुंबई ते कोकण तो मी तुमच्याबरोबर करेन आणि तुम्ही माझ्याबरोबर असाल. तर ह्या एक ब्लॉगच्या माध्यमातून हा पूर्ण प्रवास मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. की माझ्या गळ्यामध्ये तुम्ही जी बॅग बघताय ती राहिली होती घरी, तर ती मी घेऊन आता पुन्हा चाललोय. आमची गाडी तिथे उभी आहे तिकडे, की आपली गाडी इथे पूर्ण तयार झाली आहे आणि आम्ही याच गाडीने पूर्ण प्रवास करणार आहोत. लॉकडाऊन उठल्यानंतर आम्ही निघतोय आणि पाससुद्धा आम्हाला मिळालेत. तर एक जे नियमानुसार पूर्ण कायद्यानुसार ज्याप्रमाणे जी काळजी घ्यायची आहे प्रत्येक गोष्टीची ती आम्ही घेतली आहे. तर आपण आता पवईवरून बरंच पुढे आलो आहोत. संतांची या गावा ऐका तुम्ही पण. थकल्यासारखं झालंय आणि सकाळी झालं असं की आमची जी गल्ली आहे घराच्या बाहेर
तर तिथे एक ट्रक आला होता आणि त्या ट्रक आल्यामुळे आम्हाला जे आमचं सामान आहे ते सामान बाहेर म्हणजे जो नाका आहे तिकडे न्यावं लागलं. तर सामान भरत होतं आणि त्यामुळे पूर्ण एनर्जी ते सामान गाडीपर्यंत घेऊन जात त्याच्यामध्ये पूर्ण एनर्जी निघून गेली. तर ठीक आहे, आता आपण थोडा आराम करूया आणि संध्याकाळी आपल्याला दिसते लाल परी. वाव, लाल परी सुद्धा रस्त्यावर धावते कोकण वाशिंदांसाठी. सहारा इथे थांबतोय. तर मित्रांनो, आता आपण थांबलोय हॉटेल साई सहारा इथे आणि थोडा नाश्ता वगैरे करू आणि आपण पुढच्या प्रवासाला निघू. विचार केला होता की थोडंसं खाऊ, पण हॉटेलमध्ये मी तब्बल 4 महिन्यांनी गेलो आणि जी भाजी होती पनीर मख्खनवाला खरंच खूप स्वादिष्ट अशी भाजी होती. तर खूप खाल्लं आहे आम्ही आणि आपण आता निघतोय पुढच्या प्रवासाला. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता मी एके ठिकाणी चहा प्यायला थांबणार आहोत आणि आता मी जवळपास पोहोचलोय महाडपर्यंत. म्हणजे महाडला काही वेळात पोहोचू आपण आणि एक जागा बघून आपण तिकडे टपरीवरती वगैरे चहा वगैरे पिऊ, पुन्हा एकदा फ्रेश होऊ आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला लागू. महाड नंतर पुन्हा मग खेड आणि मग चिपळूण जिथे आपण जाणार आहोत चिपळूणला. तर फायनली आपण तिकडे पोहोचू आणि खूप खूप आनंद घेऊ आपण. पोलादपूर एस टी स्टँडला आपण थांबलोय आणि तुम्ही इथे बघत असाल की इथे एक पण एस टी नाही आहे, कारण लॉकडाऊन चालू आहे त्या काळामध्ये एक पण इथे एस टी नाही आहे. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपण ते चहा पिऊन निघू आणि डायरेक्ट आपण आता बहुतेक मला वाटतं कशिडीला आपल्याला थांबवतील, कारण तिकडे चेकिंग वगैरे होईल. जर नाही झाली तर चांगली गोष्ट आहे, आपण डायरेक्ट तिकडे पोहोचू, कारण आपण सगळी व्यवस्था तर केलेली आहे, ई पास किंवा मेडिकल चेकअप सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, पण तरीसुद्धा एक फॉर्मॅलिटी म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. तर आता चहा पिऊन आपण थोड्याच वेळात तिथे निघू. तोपर्यंत तुम्हाला मी हा पोलादपूरचा एस टी स्टँड दाखवतो. बघू शकता इथे एक पण इथे एस टी नाही आहे, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्ण सामसूम इथे झालेलं आहे. मला एक गोष्ट आठवली, जेव्हा आपण मागच्या वर्षी इथे आलो होतो मी बरोबर ह्याच पोलादपूर एस टी स्टँडला आपली गाडी थांबली होती आणि आपण गाडी बुक केली होती शिवशाही,
एसी गाड़ी बुक केली होती, पण काही कारणास्तव त्या गाडीमध्ये बराच प्रॉब्लेम झाला आणि शेवटी एसी बंद करून ती गाडी इथपर्यंत आली पोलादपूरला। आणि त्यांनी एंडिंगला असं सांगितलं आम्हाला एसटीवाल्यांनी की गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे, गाडी पुढे जाऊ शकत नाही आणि तुम्हाला मात्र एक करावं लागेल की तुम्हाला पर्सनल गाडी करून जावं लागेल किंवा आम्ही एक लाल परी जी आहे ती तुम्हाला अरेंज करून देऊ। मग त्यावेळेला आम्ही फायनली इथून एखादी फोर व्हीलर बुक केली आणि गेलो होतो मामाच्या गावी, तर त्या एक आठवणीसुद्धा इथे जाग्या झाल्या। हा बघा, पूर्ण हा जो एस टी स्टँड आहे तो पूर्ण खाली आहे पोलादपूरचा आणि आपण वाईड अँगल कॅमेराने पूर्ण दृश्य घेतो आहे। मित्रांनो, गावच्या ठिकाणी एवढं वाटत नाही आहे की म्हणजे मुंबईमध्ये जी परिस्थिती चालू आहे ना पूर्ण लॉकडाऊनमुळे, पण इथे तेवढा काही इफेक्ट किंवा परिणाम दिसून येत नाही आहे। म्हणजे नेहमीसारखी अशी मला इथे गर्दी वगैरे वाटते, भले आपण आतमध्ये बघितलं तर आतमध्ये पूर्ण एस टी स्टँड खाली आहे पण बाहेरची लोकांची वर्दळ आहे ती चालूच आहे बऱ्यापैकी। तर आता आपण त्याला चहा प्यायला जाऊया। फॅमिली जी आहे ती आम्ही एकत्रित आलो आहे, कारण चार महिन्यांनी आम्ही सर्वजण एकत्रित आलो, कारण लॉकडाऊनमुळे सर्वजण आपापल्या घरी होते आणि ती एक मजा किंवा एकमेकांबरोबर बोलणं वगैरे आता आमचं चालू आहे, गप्पा गोष्टी चालू आहे। सॉरी, आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबर पुढे जाऊन बहुतेक ही दरड आहे। ओके, इथे बघू शकता की दरड कोसळले इथे, आणि हा रस्ता सुद्धा कशा प्रकारे झाल्या बऱ्यापैकी दरड कोसळल्यानंतर। इथे चालू आहे चेकिंग, आपल्याकडे ई पास आहे, आपण ई पास दाखवा त्यांना। हां, तुम्ही का किती लोक आहे काय ते बोलवून दिलं तुम्हाला। ओके, तुम्ही 12 ना हो, 12 वेगानेच जावा, तुम्ही जाऊ। हां, गर्दी केलेली परत त्याला परत पाठी पाडत असते लांब राहा। आता जरी इथंच जायला आहे, जेव्हा चालू झालं होतं ना लोक जायला जायला, पोलिसांचा बंदोबस्त आहे कारण पूर्ण चेकिंग केल्याशिवाय कोणालाही पुढे सोडत नाहीयेत। मित्रांनो, पाहिलं की आपल्याला परमिशन मिळालंय कारण सगळ्या गोष्टी आपल्या प्रॉपर होत्या आणि आता आपण जातोय पुढे। तर मित्रांनो, आम्ही आता आलोय तहसीलदार यांच्या ऑफिसमध्ये, कारण आम्हाला पहिला स्टॅम्प घ्यावा लागेल आतावरती, क्वारंटाईनचा आम्ही स्टॅम्प घेऊ इथे आणि मग पुढे आम्ही जाऊ आमच्या गावी। आपण आलो आहे तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये आणि इथे असं आहे की आपण कुठून आलो आहे आणि कुठे जाणार आहोत। लाईक आलो आहे आपण चिपळूणमध्ये, पण इथे एंट्री करून आपण कोणत्या मूळ गावी जाणार आहोत ते तुम्हाला सांगावं लागेल, तुमचा राहत्या घराचा ॲड्रेस आणि तुम्ही आता कुठे राहणार आहात, मुंबईचा ॲड्रेस आणि गावचा ॲड्रेस घेऊन किती जण आहात पूर्ण चौकशी करून आपल्या हातावरती स्टॅम्प दिला जाईल आणि त्यानंतर मग आपण क्वारंटाईन होऊ।
ठीक आहे. आणि आपण एक क्वारंटाईनचा शिक्का घेतला हातावरती. हा शिक्का तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो, फायनली आपण घरी पोहोचतोय. बघू शकता की हे माझ्या मामाचं घर. आणि सामान आपण जेवढं काही घेऊन आलोय मुंबईतून, फायनली मी पोहोचलो माझ्या मामाच्या घरी. आणि हा प्रवास अगदी छान झाला, कारण कुठल्याही प्रकारची अडचण किंवा काही त्रास झाला नाही, कारण गाडी बुक केली होती आणि सगळ्या गोष्टी तयार होत्या. तर नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.